धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी 2D इको, पीएफटी अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त चित्रपट गीतकार कवी प्राध्यापक प्रशांत मोरे यांनी एकापेक्षा एक आईवरील सादर केलेल्या कवितांनी उपस्थित सर्वांना अश्रू अनावर झाले। तर या काव्य मैफिलीच्या कार्यक्रमामध्ये कौटुंबिक नात्यामधील जिव्हाळ्याच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले। अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या वतीनं यशवंत तीर्थ इथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी सौदुर्गाताई तांबे, कवी प्राध्यापक प्रशांत मोरे, फुलला सुगंध मातीचा मालिका फेम राज, सुनित्रा, सुनील लक्ष्मणराव कुटे, ॲडव्होकेट RB सोनवणे, गणपतराव सांगळे, विलास वरपे, संपतराव गोडगे, प्राध्यापक बाबा खरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य प्राध्यापक VV धुमाळ, प्राचार्य डॉक्टर MA व्यंकटेश, डॉक्टर चव्हाण, ST देशमुख, श्रीमती JB शेट्टी, प्राध्यापक JB काळे, डॉक्टर बाबासाहेब लोंढे, डॉक्टर मनोज शिरभाते, प्राध्यापक अशोक मिश्रा, प्राध्यापक विजय वाघे, श्रीमती शीतल गायकवाड, श्रीमती शोभा हजारे, नामदेव गायकवाड आदी या ठिकाणी उपस्थित होते। आजच्या या 37व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने निश्चितपणे सहकार महर्षी भाऊसाहेब संत जिथोरात दादांचं स्मरण आपल्या सर्वांना झालेलं आहे। दादांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी खूप प्रेम होत। दादांच्या 61व्या वाढदिवसाला सुद्धा 83 साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते। स्वर्गीय वसंतदादा पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। दादांना हा जो सहकार दादांनी सगळा उभा केला त्यासाठी दादांना सतत यशवंतराव चव्हाण यांचं स्मरण त्यांना होत। यशवंतराव चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन दादांना मिळालेलं होतं। स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचं मार्गदर्शन मिळालेलं होतं। यांचं सर्व सहकार्य, सर्व पाठिंबा दादांना मिळालेला होता। आणि महाराष्ट्रातील सर्वच त्या काळातील सर्व प्रमुख पुढाऱ्यांना निश्चितपणे खूप चांगलं मार्गदर्शन मान्य यशवंतराव चव्हाण यांचं झालेलं होतं। ज्यावेळेस चव्हाण साहेब गेले त्यावेळेस दादा खूप दुःखी झाले, कारण ते वेणुताईंच्या नंतर खूप अचानक गेले, 84 साली ते गेले। आणि दादांनी त्यांची एक आठवण म्हणून या ठिकाणी त्यांचा हा स्टॅच्यू उभा केला आणि दरवर्षी कार्यक्रम दादा असतानी सुद्धा हा कार्यक्रम ठेवला जायचा। खूप सुंदर नियोजन तेव्हापासून आजपर्यंत या कार्यक्रमाचं होत आहे। यामध्ये इतक्या वर्षात म्हणजे 36 वर्षामध्ये या कार्यक्रमामध्ये कधी खंड पडलेला नाही। या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधारण आपले 2 कार्यक्रम होऊ शकले नाही, परंतु तरी आजचा हा कार्यक्रम आपण मास्क लावून का होईना पण आपण या ठिकाणी घेत आहोत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज सुरू केलं, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांचं संपूर्ण त्रिसूत्रीकरण करून त्यांचं एकंदरीत खूप उत्तम प्रकारचं नियोजन त्यांनी केलं। त्यांच्या कारकिर्दीमध्ये साधारण त्यांनी 18 सहकारी साखर कारखाने काढले, कृषी विद्यापीठ काढले, त्याचप्रमाणे कोल्हापूरचं विद्यापीठ काढलं, मराठवाड्याचं विद्यापीठ काढलं। अनेक शिक्षणासाठी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं लक्ष देऊन
अनेक कॉलेजेस आणि विद्यापीठाची निर्मिती त्यांनी त्या काळामध्ये केली. त्यांचा जन्म जरी खेड्यामध्ये झालेला असला तरी त्यांची दूरदृष्टी ही खूप मोठी होती. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल हा सुट्टी म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जाहीर केला. त्याआधी सुट्टी नसायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नागपूर या ठिकाणी मोठं स्मारक त्यांनी त्या काळामध्ये उभारलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी अतिशय बारीक लक्ष घालून कृषी आणि औद्योगिकचं सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं कार्य त्यांनी महाराष्ट्रात. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर.